दादा कार्यक्रम चालू करा ना का हा पुरुषोत्तम चालू करायचा सा? हा सागर ब्राह्मण सागर सागरजी धन्यवाद स्वागत छे. बाकी तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही सा तसं सांगा बरं का आवाज आवाजना बारामार भी सांगा जय खानदेश दादा जय खानदेश वकरा देत राहा मला मोहनदादा रामराम मोहनदादा पाटील राम रामराम दादा कर। म्हणजे राम राम। या कार्यक्रमना आयोजक शेतस आणि माय आयरिनीना जागरणा गुंता आज त्यासनी माले निवत येईल छे, हा दादा चालू करू का मोहन दादा व्यवस्थित समोर मोरे मी बरोबर करा का आणि आवाज ना मला जरा सांगा धन्यवाद <coughs> धन्यवाद मोहन दादा पुरुषोत्तम सुरेंशी विकी आमचे भाचे नमस्कार सुरेश पाटील साहेब राम, राम जय खानदेश जय खानदेश आवाज व्यवस्थित येतोय असे पुरुषोत्तम म्हणतायत सागर जी चालू करा का बार बार चालू करू मग सोळा सतरा जण आते ते वेजायला शेतस आणि आपला आयराणी मायना जागर अव आपले कराचे आयराणी जोक्स बोलतो एकदम गावठी या पांटावर तुम्ही माले न्युत दिनं आणि मोहनदादा पाटील कवळीतकर सागरजी ब्राह्मणे आणि त्यासनी पुरे टीमनं मी आभार मानस त्यासनी ना या पांठावर मला जी संधी दिनी जो मोका दिना ती त्यासना ऋणीस से, प्राध्यापक अशोक शिंदे सर आपलं स्वागत से अशोक शिंदे सर म्हणजे मला आते गुरु शेतस कारण त्यासना पण मला बरंच शिकायला भेटी राहिनं त्या आणि मोहनदादा म्हणजे काय त्यासना भी से, आऊ संपूर्ण जो से, आऊ आयरा जोक्स बोले तो एकदम गावठी या ग्रुप ना मी आभार मानस प्राध्यापक अशोक शिंदे सर आपलं स्वागत से बट्टा ना फेसबुकना ग्रुपना जिथला बी से त्या बट्टा सामी हार्दिक स्वागत करस आणि आयराणी मायना जागरणा गुंता आज माले या पांटावर तुम्ही न्यूत दिन त्या न्यूताना मी स्वीकार करीस नाही आज ना या आयराणी मायना जागरणी गुंता बोलायला सुरुवात करस या आयराणी मायना गुंता गणज दाटला मोठा भाऊ जेठा मोठा भाऊ बहिणी ही घ्या होती त्या भट्टा चंद्र सुरेश येतस आणि आयरणीला लाल येतस सर्व माळी साहेब नमस्कार त्यासनी ख्यातीस हे आयरण्या जागर गुंत त्यासनी स्वतःले झोकीस हे सागरदादा मोहनदादा सचिनदादा प्रशांत पाटील साहेब नमस्कार आणि ज्या माले झाडवर नेहमी चढावतोस नेहमी माले स्फूर्ती देतस अशा डॉक्टर जितेंद्रजी देसले सर तुम्हाला स्वागत से सौरभजी माळी साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे मी या अशा मोठा जेठा लालेस ना पायावर डोकंठी त्यासना आशीर्वाद लेस त्यासनं कार्य सुर्यातील मोठंच मी त्यासना मौरे पण ते तरी फिरी राहिन त्या वडना जुनाट झाडेच येतंस मी मात्र आई लॉकडाऊन मा उघेल एक काँग्रेस गवसे सुदर्शन सूर्यवंशी साहेब नमस्कार प्रशांत पाटील साहेब नमस्कार आपलं स्वागत आहे जय आरणी जय खान्देश आणि प्राचार्य मगनदादा सूर्यवंशी सर तुमने नेहमी स्वागत आहे तुम्ही नेहमी मला मार्गदर्शन करत राहतस आणि मायना लाडका हर्षल तुमनं बी हार्दिक स्वागत करस या जुनाट वडना झाडेसपैकी दत्तात्रय माळी साहेब नमस्कार सतीश तेळेसाहेब नमस्कार सुरेश पाटील साहेब नमस्कार या जुना झाडे झाडेसपैकी बराच झाडे मरा दकामा शेतस त्यासना विचार मी बराच वेळेस ऐकेल शेतस आणि त्या वडना झाडे शेतस दुयाना नानासाहेब सुभाष अहिरे मुरलीधर पाटील साहेब नमस्कार आप्पासाहेब विश्राम बिरारी साहेब बापूसाहेब हाटकर आप्पासाहेब रमेश बोरसे डॉक्टर उषाताई सावंत मॅडम डॉक्टर फुला बागुल सर माननीय रमेश सूर्यवंशी सर नाना माजन साहेब त्यानंतर जास्त नावलेस त्या आबासाहेब कमलाकर देशले सर आणि मामलेदार साहेब आम्हा सुदामजी साहेब त्यासना ते गणज ठिकाणे कार्यक्रम मी ऐकेल शेतस आणि त्या भट्टासले एकदम रमाळतस मन आपलं घरायचं त्यानंतर मी अशा लोकेसनं अशा साहित्यिकेचं नावलेस किरण बळेसाहेब नमस्कार डॉक्टर बागुल सर डॉक्टर रमेश सूर्यवंशी सर आबासाहेब कमलाकर देसले नरेंद्र खैरनार सर बापूराव देसाई सर प्राध्यापक सदाशिव सूर्यवंशी सर प्राध्यापक रमेश धनगर सर प्रवीण माळी सर इसर वाडीना प्राध्यापक अशोक शिंदे सर बापूसाहेब पिंगळे ज्यास आज बोलणार ज्यासनं आज सहा वाजता बोलणंच आहे हैरणी बोरीवर त्या भलतं मुकलं बोलणार चांगलं बोलणार आणि अशा वडना झाडे नेहमी बाकी नसले सावली देत राहतस नामपूर्णा आमना देववाणीकर देवदत्त बोरसे सर ज्या नेहमी थोडंफार मी लिखस पण कायमच त्या माले अशी ऊर्जा देत राहतस स्फूर्ती देत राहतस अशा आमना देव देववाणीकर देवदत्त बोरसे सर आणि सगळ्यात महत्त्वातील लेफ्टनंट डॉक्टर जितेंद्र देसले सर या नेहमीच माले अशी लिखाण गुंता ऊर्जा देत राहतस आणि झाडवर चढई नेहमी एक ना एक लिखाण त्या त्यामाले प्रोत्साहन देत राहतंस आणि पुन्हा ज्यासनी आयराणीना डंका वादळणार झेंडा लिसनी फिरी राहिनात अशा त्या आयरानी कस्तुरी परिवारन्या मुख्य विजयाताई मानमोडे त्या ताईन त्यासला आपण कधीच विसरायली पाहिजे कारण त्यासनी, त्यासनी सारखा का शहरमा आऊ झेंडा गाडीत येलचे माननीय शशिकांत पाटील सर आपलं स्वागत से त्यानंतर मी अशा काही गणमान्य साहित्यिक नाव लिहिसू त्यासमा सुनीलजी गायकवाड सर शेतस लतिकादाई चौधरी शेतस त्यानंतर आता नवीन साहित्यिक जन्माला ही राहणार चांगलं लिखी राहणार त्यासमा नाव से तुषार पाटील आणि गणेश चौधरी पुन्हा राहतच त्या जितेंद्र चौधरी आणि बापूसाहेब ज्ञानेश्वर भामरे ज्या वाघड्यां त्याचं नाव लिहा बिगर आई गाडव पुढे मोरे सरकावणी अशा भटास जेठा मोठासना मी आशीर्वाद देस या भटासना आशीर्वाद लेता लेता मला एक नाव मागे काब्र आहे की ते मला ध्यानमाय गुन्ह ते म्हणजे मोहनदादा पाटील अव ते गायक शेतस उत्तम कवी शेतस अशा या उत्तम कवी माणूसनी मला फोन करी सांगा नाना भाऊ तुमले काहीतरी बोलणं पुढे आणि आयरणीना जागर गुणता आपला खानदेशना ना एक एक गाव एक एक खेडं शहर आणि त्यामानं जीवनमान आई भट्ट मानान मानानगुंता तुमले नाना भाऊ येणं पडी मी म्हटलं मी तर एकदम आता लहान माणूस आहे मला काही त्या मला समजत नाही आदरणीय भगन सूर्यवंशी सर रामराम राम, तर अशा जेठा मोडंचना मी आशीर्वाद देशनी मोडे सरकस माय आर्याना जागर हाऊ अख्खा महाराष्ट्रामा वैर्या ना आहे ना मला अभिमान वाटस महाराष्ट्रामध्ये नाही तर गुजरात मध्य प्रदेश आणि मला तर आश्चर्य वाटणं एक भाऊ आपल्याला ऑस्ट्रेलिया अमेरिका बी जाईपटणार तठेंग त्या आयऱ्याना जागर करानात बापूसाहेब पिंबळे या बी आज बोलणार की म्हणे मी टेलकोमा होतो आणि टेलकोमा असताना त्यांनी इंग्रजी मान बहिणाबाई माय बहिणाबाई चौधरीसनं जे काही लिखाण होतं त्यासने इंग्रजीमान आयराणीमा वाचित रडा आणि ते तो अभिमान परदेशमध्ये त्याने वाढावा आदरणीय मोहनदास भामरे बापूसाहेब तुमनं स्वागत से रामराम मोहन पाटील सर रामराम आपल्याच लोक काही लोक म्हणतात की भाऊ आयराणी लिखाले बलती कठीणशे वाचाले कठीणशे पण बोलाले बलतीच न्यायमिनी भाषाशे अशी न्यायमिनी मधाय आणि गोड भाषाली ऐकिसनी एक समाधान वाटस अशी भाषा वाशा, आई भाषानं स्वतंत्र विद्यापीठ का न मला असं वाटस आई भाषानं स्वतंत्र विद्यापीठ होवो आणि बट्टा विद्यापीठ मा आमना या मोठमोठ्याला साहित्यिक येतंस आदरणीय सुभाष नाना आयरेसारखा ज्यासनी जीवन त्यासनं अर्पित करता केलं या आयराणी गुंता अशा या सुभाष नाना आयरेसनं बी मी मन तिनं ऋणीस आहे आदरणीय विजेताई मानमुळे ज्या आयरणी कस्तुरी कस्तुरी परिवारण्या त्या झेंडा पूर्ण महाराष्ट्रामा फिराय येण्यात त्या डंका वाजळ्या नाहीत त्या बी मले तिके राहत ताई तुमचं स्वागत आहे बापूसाहेब पोमरे नानासाहेब तुम्हाला मी स्वागत करस प्रवीण महाजन साहेब तुम्हाला मी स्वागत करस खंडराव पाटील साहेब तुम्हाला स्वागत करस आणि मोरे मी पुढे सरकत राहास की या भाषा माझा गुण शे तो गुण निश्चितच आपल्या अभिमान वाटायला असाशी म्हणे मा आहे माय घरमा वट्टावर पारवर गवारक्या बकरक्या पानक्या यशना मागे ती मोरे फिरत राहास ती रंगतना जारसे अशी नवीन आपली आयराणी भाषा शेतकिले आते भठ्ठा लाल खांदवर धरी लिसनी मिरी राहीनात हिदेना उकळी फुळी राहणार आयराणी माय झिरपी झिरपी दिकरा खोकरा आंडेर आंडेसना नानमाय मोठमाय माय यासना मुखे ती गोंडा गुहिराणी ती म्हणे रंगतली भाषाचे म्हणा मायना ना जो गोया गोव्यावरील आयराणी भाषांना लाल शेतस त्या लालसे मी निश्चित त्यासना आभार मानस प्राध्यापक अशोकजी सर जय राणी जय खानदेश जी खरनार साहेब जय आय जय खानदेश भाऊ बनुसवन गावण्यापठ्या रीतीभाती हीर डकीन मुंज्या कानबाई रानबाई गौरा या आमना हृदयबा पठेल शेतस आयऱ्याणी मायले आते दिन ही राहिनात पायले भोवरा बांधी गणज आयर्या लाल प्रसार प्रचार साठे आथातथा घोळी राहिनात मायना झेंडा लिफिरात त्यामा रमेश धनगर सरबी शेतस सदाशिव सुरुची सर शेतस रमेश आप्पा गोडशेस शेतस त्याचनं नाव लेवर बिगर आपण मौरे जावं नाहीत प्रवीणजी महाजन साहेब धन्यवाद त्यासनं आपल्यावर उपकार शेतस त्या जीवती आपलं काम करी राहणार मायना खांद्यावर धरी त्या मिराई राहणार भाऊसोबन मला बऱ्याच गोष्टीसनं अभिमान वाटस की आपण एखादा विषय शेखरजी महाजन माझे मावस भाऊ शेखर नानासाहेब आपलं स्वागत आहे मी दाखला दाखला विषय लिहिणे आपला मौर्य माणी राहिनो आणि मला लिखाण टामले मला बऱ्याच गोष्टीसनं समजून की आपला खानदेश मा बऱ्याच गोष्टी अशा शेतीस की त्या लिखा पाहिजेत त्या लिखाय पाहिजेस नितीनजी पाटील साहेब नमस्कार चुनीलालजी जाधव साहेब आपलं स्वागत आहे आणि त्या छोट्या मोठ्या गोष्टी अशा बऱ्याच शेतीस त्यामा वावर आहे भुगलय खये अहो खय काय से खय म्हणजे काय की चिवडी चावडी कुटी काठी चोपी चापी ठोकी आणि सारेल सुरेल खडगणनी जागले आपण खय म्हणसू जुनी वडांवर नवीन वडांग पडस आणि नवीन वडांगले जवळ वाळगारे कुष्टाय लावतस ते कुष्टाय लायला वडांग महा मधमार झाले आपण खय म्हणतस अहो अशी तुझी बी अशीच आहे मेरे से, पामेर बीच छोटासा शब्द आहे मराठा सचिन राजे शिंदे साहेब नमस्कार मला पामेरना बारामा असेच म्हणणं असेल पामेर काय असेल अहो पामेर आपला आयराणीना जीवसे रस आहे सारे आई पामेर संपूर्ण सोनं पहि त्रास सोनं उघडत त्रास पामेर कशी पणस मग दुसा कुसल्या रुमण नयचाळ भरण दांड्या यासना जो बठ्ठा जुगाड़े, आपण त्याला पामेर म्हणतस आई आयराणी भाषामा आई प्युअर शब्द या येवाले झोजे तसंच मला असं म्हणणं असे लांगी, लांगी लांगी काय असे अह हेरमान पाणी तायनामा मापळस थायमानं पाणी कुंडामा मापळस कुंडामान ते पाणी वाद वाद थेट बारापर्यंत पोहोचस ती बारापर्यंत पोहोचवणारी ती आपली लांगी आहे त्या लांगीना लिखायला पाहिजे साहित्यामध्ये येवायला पाहिजे मोहन दादा पाटील रामराम चुला काय से अहो चुला स्वतः भयेत राह आपले जगडच राहास चुला मा बैतन भयस बांशी लाईसने आपण भाकरी ठेवतस भाकरी तवावर वयस गुंजतस आणि अशी गुंजल भाकर आपण ताजी ताजी खातस आई कोण आपले आई देणारी से आपला चुला चुला स्वतः बयस आपले जीवन देश असा तो सूर्य से चुला से बगनदादा सूर्यवंशी तसंच आपले आखाजी बारामा बी आपले बऱ्याच गोष्टी सांगण्या पडतील आखाजी खानदेसनं नवा सन्स कारण आकाशीना जर विचार करा या टाइमले वट्ठा बारा ब बारा बलुतीदार ज्या राहतस त्यासना पठ्ठा वायदा ठरत राहतस चालदारा सालदार गवार क्या ना ना त्यानंतर पट्ट जे पण बारा बलुतीदार शे असना त्या वायदाना साल म्हणून खांद्यासना आई सण म्हणजे मोठा से नवं सालसे या आकाशीना ना टाईमले पुरी माहेरला येत राहतीलस सासरना जोजार जो, जो संसार आहे त्या संसार माहेरला मायारली त्या आनंद लिहित राहतीस अशा त्या पोलीसना गुंतासुद्धा लिहिले जे योगेश पाटील साहेब रामराम सतीश टळेसाहेब रामराम आदरणीय मगनजी सूर्यवंशी सर आपलं स्वागत आहे त्यानंतर सुक्क आहे सुक्क आहे बडा खानदेशमध्ये जातं पण जातं ते सुक्क उगेल तर बट माहितीच आहे पण या सुखय ना बारामा आपण लिखाले पाहिजे सागरजी धन्यवाद सुकय आपला बोट ना पेरावर मास पण त्या सुकय आहे धकाले कशी रास एखादा बाणना मायक रास तो बाण नी जी कल्पना असेल तर रामायण महाभारता टाइमले मला असे वाटस की आई सुकय आहे मी कल्पना लिहिली पुढे बॉम्ब होतीन बाण होतीन रामायण महाभारतनं ज्या बाण चालतस या मां मां त्या बाण कल्पना या सुख मासे आई सुक्कय वावरेस मग घरमा वावरेस मग कुठे उगत ती जोपर्यंत उपर्यंत वरलं तोपर्यंत ढोरे खातस पण कोल्ह वावानंतर मात्र ना जिपले ते झुलत राहास ते सुक्क रास आई आहे म्हणा मामानं गावले मसाळाले मी तू आणि ताकद पण म्हणा ते मामान गावले जायले बटा त्याचा वावरे मी दखायचे आणि त्या वावरेस मग मला ते सुक्कही दखायनं आणि ते बारीक सुखनी कल्पनामुळे डोका माहनी अवं ते सुख आहे एक जीवन ना विचार देस सहार देस असं ते सुख आणि पामेरने पैरणी ते तुमले माहितीच आहे कालीनपासून मिरिक लागेल कालिन सात तारीख होती मिरिक गया पाणी आता पडी राहीना पाणी पडता पडा आता वावर मा बठाजनी वावर घर मा बी बियाणं लिहिस जाही राही आणि मला असे वाटे राहिन की पामेर पहिरणी जो तो जो तो आपलं आवतलिसणी पहिर आहे ना जो संसारणा जो गाडा आहे गाडा नियम का पान कायन टामले राहस वर्षात न टाईमले राहस आणि आऊ वर्षाला न रूप जीवन धक्काडत राहास निलेशजी जाधव साहेब नमस्कार महेंद्रजी माळी साहेब नमस्कार आमना आदरणीय सूर्यवंशी सर नमस्कार हेर न पाणी हेर काय घेर येर ना, येर येर। येर ना जिरा वर येस मला ताई ये सांगायच आहे की वर्षारदमा माट्ट समुद्र न पाणी त्यांना घाम वस घाम वैसनी ते वर ढग वस ढग वसणे ते जमीन मा मुरस पाणी वर्षारदमा ते जमीन पाणी मुरत राहस मुरेल पाणी ज्यावेळेस जमीनम आपण खंदी 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 मोठं नाडगं काढतस खोल खड्डं करतस त्या खोल खड्ड्याला आपण हेर म्हणतस आणि ती ले एखादी रिंग बनावतस ते रिंगमा जे पाणी गोयावंस जो जिरा गोयावस त्या झिरानं पाणी ज्या वेळेस थायनामा पडस ती एरनं रस आपले पिवाला भेटस त्या हेरनं आपण उपकार म्हणायला पाहिजे तर याबद्दल मी मी तुमली कविता ते ऐकाडणार से योगेजी पाटील साहेब धन्यवाद आपलं स्वागत आहे आणि सगळ्याच तिनं सांगणं म्हणजे निम्न झाड निम्न झाड आई एक चंदन झाडचे अख्खा खानदेश मग निम्न झाड आहे मला देखील राहणार दिखतंच निम्न झाड सावली देस निम्न झाड लाकूड देस निम्न झाड निमोना देस निम्न झाड आई आपलं जीवनना रस देस असं आई निम्न झाड जीवनचे आता लॉकडाऊन टाईमले मांगलदार एक निमनं मोठं झाड वाढलेलं होतं ते मागे पाणी टाकून दुसऱ्यानं जागा दुसऱ्याने होती पण एक झाड दे एक निम्नी काळी उगणी आणि उगतं उगतं ते झाड एवढं मोठं होईन पाणी टाक टाकी तर ते झाड मला तिसरा मजला ना झाड खिडकी सावली सावलीत गेल्यानंतर ती फांटी मधमाई आहे आणि ती फांटी मधमाईसनी ती आम्ही एक समाधान दे सावली दे उन्हाळ्यामा इथलं बऱ्या ठिकाणी गरम होई पण त्या झाडले आधी या लॉकडाऊनला पहिले एक ट्रॅक्टर होणं त्यांनी उचकाळी वाचकाळी त्या झाडले तोळी टाक त्यानं दुःख माले मनमा भेटणं आई निम्न झाड जीवनसे दाखलपणे मला मामानं गावले मी रावतो त्या ठिकाणी त्याचं दारा एक निम्न झाड होतं त्याला एक वंडी होती वंडीवरती त्या झाडना दोन बेचाव माईन मी धाबावर चढी जाऊ आणि त्या धाबावरती त्याचा कुलया शिवाया बड़े टाकेल राहते खात राहू तो वो एक आनंद होतो आमल्या माम्या म्हणे खाव नाना गांड गाडमध्ये शेण भरू का अशा काहीतरी त्या आमने थट्टा करीत राहत असं ते निम्न झाड निकपनाशी पण निम्न झाड मोरे मोरे अव कटाण्या जसे बोकळे या खाटकी कापा लाग्यात तसं निम्न झाडे आपलाच लोके कापी कापी, कापी त्या कटाण्यामध्ये राहणार फया काळी राहणार निम कमी व्हायला लाग्यात त्यामुळे वर्षा धावते कमी व्हायला लाग्या भाऊ सण आई मात्र मला दुःख वाटस आई जीवन देणारं झाड जाड़। निम्न झाड आपली सावली त्याला आपण चंदन झाड म्हणाल पाहिजे पाऊसवण अशा या निम्न झाडनं मला सावलीनी याच आणि शेवटलं मला एक म्हणणं असे कविता भावना ना समुदर ना या कविताशी दिस कविता जीवन रास कविता से, से, विचार से, सत्कार से, सत्कारसे से, एक नवीन समाज दे गढ़ावानी कविता म्हणजे जीवनसे जे पाटील साहेब नमस्कार आता त्यामाने मी तुमले एक पहिली कविता ऐकायला राहिलो आणि त्या पहिली कवितानं नावसे आखाजी खांद्याचे नव सालसे नवा सण साल से, रास बारा बलुदार बट्टा वायदा उदा आकाजी करत राहतस आकाजीना आंडे बेटी महारले मायाला येल राहतेस गौरायना सण रास माहेर हरकी जाय रास झोका टिपरा खेत पुरी सासरनं न राब न जोजार इसरी जातीस माहेर ना सांजऱ्या पुऱ्या गौरायना आनंद म डुबी जातीस कविता तुम्ही दाखा भाऊ कविता तुम्ही ऐका आकाजीनी गौराई सैत वय उन तोड़ी, पयस दावना जेली दुःख गवराई पिरी येस गवान फोळे फुटती पायल कशी तडपे माय चटका फोटाना नाही राय ना भान काय सांगू माय मना आकाजी ना झोका योगेजी पाटील साहेब रामराम प्रसादजी पाटील साहेब रामराम तुमचं स्वागत आहे काय सांगू माय आदरणीय सूर्यवंशी सुरे, सर आपलं स्वागत आहे तुम्हामुळे मी आठपर्यंत पोचनू आणि या कार्यक्रमाला मी हजेरी लाई सूर्यवंशी सर यासनी मना लाया नावनं आयराणी काव्य संग्रह तयार होता त्यावेळेस त्यासनी मला खूप मदत व्हायली होती त्यासनी मला मग खूप मार्गदर्शन करत असा त्या सदाशिव सुरूंची सरस काय सांगू माये म्हणा आखाजीना ना जो का जावाना भेट नावर जावा ना हो का फांटी ना म्हणे पोर मनमायेर न सुख भट हारखन घर आदरणीय शशिकांती पाटील सर नमस्कार ऋषिकेश जी जाधव साहेब आम्हाला शेत येतस त्यास नवी हार्दिक स्वागत करस शिव शिव व लांडी खेसर करती पोरी, पई पई जातस धुरी वई स मांगे फिरी टिपरिये टुपऱ्यास ना ठेका खेती रंगत भारी आदरणीय महेंद्र पाटील महेंद्र माळी साहेब आपलं स्वागत से टिपऱ्या टुपऱ्यासना ठेका खेनी रंगत भारी गोडी गुलाबी ना रंग पोरी खेती स चोरी मायर ना आदरणीय सदस्य सुरुंची सर उच्चित लेप लिसू लिसू धन्यवाद सर ठेका खेनी, रंगत भारी, गोडी गुलाबी ना रंग पोरी खेदिस चोरी चोरी मायेरले आंडरी, बारी दिकते सपोरी, पोरी मुखडाऊ जाईल पेरी दिखती स सुंदरी शेवट्या चार गोळी शितीस त्या अशा क्षितीस गण गोत संकरन दगड खाती भारी, माहेरन गौराई घर खेसर करती पोरी. खेसर करती पोरी, खेसर करती पोरी. खेसर करती मोहन दादा, धन्यवाद आपला मा हुंडा पद्धत बराच दिनपासून चोरी दपी से, आई प्रथा पटा समाज कलंक से, अव कलंक उसाय जावायला पाहिजे मना या कविता माईन मी सांगाना प्रयत्न करी राहिनो कवितानं शीर्षकचे सासू गोडमोवाहे धल्ली तू द्वारा तुळशी मनी मायात धल्ली तू द्वरामा तुळशी मनी मायात ववुले जाच मातर मन लाईक आदरणीय बापूसाहेब नमस्कार आपलं खूप खूप धन्यवाद करस मी आदरणीय अशोकजी शिंदे सर आपला आभार व्यक्त करस मी धल्ली तू दोरामा तुळशी मनी मायात ववुले जाच मातर मन लाई कयात देव 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 करी नवसना लाल झायात धल्ले तू इथला दिन इथला गुरु कयात पोर्यां गुंत रात दिन मुकल्या नद्या नायात गुरची झाडले होऊना कान पियात उंडा साठे मायन घर पोरणा दिन गयात खोटा नाटा काना कानाभर्या तुना पोर्या वाहियात पोर्या तु न उंढा झाड तू धोनी याईसले धोयात सोडी दे नात आते तुला मसने गौरे गयात बैन भाऊसवन आपला आर्याणीना लालसवन आपला खानदेशी भाऊबनसवण कविता आई मार्गदर्शन करत राहास जीवनदर्शन करत राहास जग बजी राहिलं तरी या बाटतोड या हुंडा लिहिणारा बाटतोड हुंढामागे लागे जात राहतस या चोरी चोरी हुंडा राहतस यासले घोडमोवाय झुलो रानम्यासले कविता कवीन बोललं जरत लिखू रास प्राणतीन ते कविले मोठ रास कविता मा रास ममता रास प्रेम प्रेमरास रास आणि आई भट्ट वतेल म्हणजे आई बोलल वलय हृदय प्रेम आई कविता रास राहुलजी पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे हा चालू दिस चालू दिस धन्यवाद धन्यवाद मी मोरली कविता आपला मोरे मांडी राहीन सरावन भादा मैनामा वावरमया जंगल जतवन तथा बट हिरवी झावर धरतीवर पांघरे रास भादा माते ज्वारी बाजरीना दोंडा कंसे झोका घेत राहतस सृष्टी एकदम नाचिकुदी रास पिके नाचतस दोंडा हसतंस पय कपासी डोया उघाडी कपाशीना पाठ या मांडेल ठेकतंस अशीच आई कविता तुम्हाला मर मी मांडी राहिन त्या कवितांना नावसे मायचं ते मायचं म्हणजे काय जठे दांड्या दोंड्या गाडी आपण वरती सफरे करायची वर गोपेन फिरायचणी आपण ते चिडा उडावतस त्याला आपण मायचं म्हणतस आणि त्या मायचा कविता आपण ऐकूत आदरणीय रवी किरण महाराज साहेब आपल्या आदरणीय स्वागत तर माहीत आणि कविता बहिण ऐका दव्या बरप चांदीना दव्या भरप चांदीना मानिया बाळू पाटील आपलं स्वागत से दव्या बरप चांदीना ताटे वावरेस मा मांडेल दकास चौमेर शाई हिरवी सांडेल येत फिरी चिडा दोनाले नाचाडस वारा गोफेन फिरेवर दगडेस नावस खाले मारा उतरण वावर वावरमा चांन उतरण वावर मा, मा। जुवारी झोका केस जुवारी झोखा खेस बठ्ठी धोंडावर चिळा बदलतस भेस पखेलाई दोंडा, कंसे घालतस वारा फिरी फिरी चो मेर मायच वस माय भवरा उना डोकावर याय मायच वस माय भवरा उना डोकावर याय माननीय आकाशी धनगर सर आपलं स्वागत से जय आरणी जय खानदेश मना आदरणीय सूर्यवंशी सर आदरणीय तुमनं स्वागत से उना डोकावर याय घाम वडे अंगना माये लुगडा पलो वडी काढे घामना येत फिरी चिडा येतस फिरी चिडा गोयक नाचा माले मांगे फिरी मवरे नाचा वाले मागे फिरी मवरे नजर वाकाढस खाले रोज भवरा वही मायच रोज भवरा वही मायच आदरणीय अशोकजी शिंदे सर धन्यवाद धन्यवाद चालीच राहिलं रोज भौरा वही मायच गाम उना माय दार गोपन फिरेवर हासन मना घर वावरन सोन घर येवावर नवरा बायको सुकाय जातस हारकी जातस घर बरी रास संसार सुखमा भठा रमी जात राहतस वाल्मचे माळे साहेब नमस्कार आर्याणी कविता तोडी आता मोकले मो मोनात चटका लिस्नी त्या वडनी सावली आता वरी राहणार आर्याणी कविता भक्ती से ऊर्जा से, से, आचार आचारशेत विचार शेतीस संस्कार शेतस या कविता लोकेशन दूर जायला हृदय ना त्या करी राहीनाह अशा या खानदेशनं कविता खानदेशनं रंजन करी राहिला खानदेशनं मन झिकी राही अशा या आम्ही खानदेशी कविता शेतीस भाऊस्वान मोरे आपला मोरे एक कविता मांडी राहीन त्या कवितानं संसार नवरा बायको एक महिन्यात का संसार म्हणतस बट सार रवीजी गिराशी सर नमस्कार बट सार सार ठी बाकी बट्ट बरबट सुळी आपले देणं पळस कोई सूडी रस रस आंबांना आपण पळस कोई वावरना बांधवर गुंजी नव झाड येत राहस संसार असाच पार पडत राहास अशीच संसारनी कविता आपल्या मोरे मी मांडी ऐका भाऊ बनस्वत जागर नाही गुंता तुम्ही मना गुंता बटाजन येल शेतस मी तुम्हाला आभार मानस राजू कापडणे सर आपलं हार्दिक स्वागत से कविताना नाव ऐका धनी धनी न संसार ना एक दुसरनी जोडी मोरे वडता गाड लागे प्रपंचानी गोडी मोरे वडता गाड लागे प्रपंचानी गोडी देर जेट सासू सासरा खटल मन मोठ देर जेठ सासू सासरा खटल मन मोट रातस आंगे पांगे याई नवलाई निगोट गोट रातस आंगे पांगे याई नवलाई निगोट गोट थंडी उंडाया दुस्काए थंडी उंडाया दुसकाय मोरे वर सरदनी झडी सात जलमण्या सात पेऱ्या संसार लिदवडी सात जलमण्या सात पेऱ्या संसार दवडी ऊन ताण बुधभवरी संगे ऊन ताण बुधभवरी संगे उडाय वर कुठा गाडी दोर बांधी हाल नाही घर खुटा गाडी दोर बांधी हाल नाही घर घर वावर मायर सासर नाही बेट नाही सऱ्याले बांधा संसार उभारायनाई नाही रुसवा सऱ्याले बांधा संसार रायना नाही रुसवा संसार वडी 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 आपला मेरले पोचत रास तरी बी इशारा इसावा पोचत नाही भेटत नाही किडीवर पिळावरच किडीवर पडावरच तो इसावा भेटस असं जीवन जीवनचरित आणि आई खांदेशना माटीनं जीवन आपल्यासमोर मांड मी थोड सवसार संसारनी कविता एकीच बा कविता आयना गुईना से तिकी मिरची जटका से कडू कारल से कोड मिरची ना पाणीच आहे लाल जरत वल्ल लोसनं तिकच आहे कवय एकदम हे एक पय पाणीच आहे असं आपलं खानदेशन जीवन आपला मी मांडायला प्रयत्न करा मी तुम्हाला आभारीच आहे डोळ्या मा मना म्हणा मी तुम्ही माफी मागस आणि आपला मोरला कवितानं, आपला समोर मी आपला मोरी मांडी राहिन आणि बहीण भावस्वण आपला खानदेशी आणि लालोसन त्या कविता नावसे राणी राणी ज्या खानदेशी माटीने एवढं आपले वाडे लावं आपले जीवन घडावं दूर, -दूर आपण तिना जीवर जगी असा या खांदेची मायना गोडवा तिनं मदायरू आपला मोर मी मांडायला प्रयत्न करेन आपला भट्टाचं मी स्वागत करस आमना खानदेश बलता मोठा से त्यांना कायच बी मोठ से लोके आपला जीव भावना येतस खानदेश लहाये लाहे बागे, बागे मोरे सरकी राहणार रीतीभाती धरी श्रद्धा असले भ्याईबुई गाडा दुराई खांदे मोरेसारखी रायना आयऱण्या डंका वाजळी मोल मोलमजुरी करी साप इचुले भ्याईबुई जगी राही म्हणा या कवितामा मी तोच विषय आपल्या मोरे मांडेलसे कविता नावसे राणी ऐराणी आबीरदेशनी नगरी आई आबीर देशनी आई नी नगरी भाषा तीन आयरानी तिखट गोडसे चवले मदमा नारायण पाणी तिखट गोड से चवले मधमा नारायण पानी तु जयगाव नंदुरबार लाडकी खानदेशनी आई आयरा आदरणीय रमेश धनकर सर तुम्ही आयना जो खांदवर झेंडालीस निली राहिनात तुम्हाला अभिमान वाटा ना मले महेंद्रजी साहे भी साहेब आपले बी जय गाव नंदुरबार लाडकी खांदे सनी राणी तालसूर मा नाशिक मा भोले आई बारीवर निशानी बारीवर निशानी म्हणजे आई कसमादे पट्टा जो कळवण साठाना मालेगाव आणि देवळा अहो कसमादे पट्टाले आपण बारी म्हणतस असं मला वाटस आणि मोहनदादा धन्यवाद मोरे मी आपला मोरे मांडी राहून निंदी टोपी मोल मजुरी निंदी टोपी मोल मजुरी गरिबी डोया ना या मिरच्या कोतमेर जेवाले लोसन पाणी आडाऊबा चाचे उगनात आडाऊबा चाचे उगनात करीबा जरी निलानी मानिया सुनील जाधव साहेब आपलं स्वागत आहे आडाऊबा चाचे उगनात करी बाजरी निलानी वावरी काय न अंगठा ठेवा साया सिकस नाही कोणी एक भाकरमा चार तुकडा म्हणे पुरे सतस पाय गुणी सुनीजी सर आपलं स्वागत से एक बिगामा माईसा सवाडना काय गलती त्या पुऱ्यानी आयरानी ना डंका वाजा मागे राहू नका कोणी आयराणी डंका वाजा मांगे राहू नका कोणी ये ची टुची एक वाहते वहिनीवर आकाशवाणी एक वाहते वहिनी आकाशवाणी खांदेशन हसू आणि आसू येर मांगे येर मे सरकी आयराणी कविता या सुख पेरी राही दुःख झेली राहिनात गावनं गाव पण त्या झेली राहीनात आणि अशा तीन मी आपला मोरे एक एक कविता मांडी राहिनो जर तुमले आवडती वतीन तर मोरे मांडत राहसू मौरली कवितांना नावशे आदरणीय रमेशजी धनगर सर धन्यवाद सर आपला मी खूप ऋणीसे कारण तुम्हाला जे प्रेम से आहे अशीच आमनावरचे अशी मी समजतो दत्तात्रय माळीसाहेब साहेब त्या आमना याईश येतस त्यासनं हार्दिक स्वागत से तर आयराणी बोलीना माईना माईनाऊ जागर खानदेश तीन बाहेर जायऱ्यांना महाराष्ट्रामा मध्य प्रदेश गुजरातमा गुजरात थेट ऑस्ट्रेलिया पाऊत इंग्लंड अमेरिका पावत आपला बट्टा आयरेना बोई तटे राईसनी प्रचार प्रसार करी राहणार खानदेश संस्कृतीनं गौरव तट पण तटे आपला वहिराणा भाषा आणि माय बोलिलेले हृदयमा बसाळी खानदेशना झेडा त्या दूर दूर लगून भडकाई राहणार पाऊसवन माय बहिणीसवण नैराबाय नवरा बायकोनं जे नातंय गोड तिथं तिखट रास आंबट रास खारट रास कवे कडूबी राह खानदेशना गनज लेखक कवीस्नी त्यासना आपलं चित्र शे उज्जी दवेल इचारणा लोंडा उस्मयी वर येत राहस कविता जलमले येत त्या त्यामानीच एक कविता आपला मनावरी मी मांडी राहीन कवितांना नावसे खटलं आई प्रेम कविता से मनोहरदादा पाटील साहेब आपलं स्वागत आहे महेंद्रजी माळी साहेब आपलं हार्दिक स्वागत से जय खानदेश जय आर्याणी जीन्स संघे पाच मिनटं बी पटत नाही सचिन राजे शिंदे साहेब नमस्कार राहुल पाटील साहेब नमस्कार जीन्स संघे पाच मिनिटं बी पटत नाही तिनाशिवाय पाच मिनिटं बी राहत नाही तिले तिले भाऊसवन पत्नी म्हणतस खटलं म्हणतोस लगीन व्हावावर वरी सवावरीस जिनी मान एकदम खाली रास लगीन व्हावर वरीस सवा वरीस जिनी मान एकदम खाली राह मग बागेबागे नवरानी मान खाली वाकडत रास भाऊसवन तिले तिले आपण पत्नी म्हणतस तिले खटल म्हणतस हप्तामा गणस सावा तोंडले मुखस बांधील असतील हप्तामा गणस सावा तोंडले मुक्स बांधील तरीबी काळजी करी शाक भाकरी वाढी देस तिले तिले भाऊसवन पत्नी म्हणतस तिले खटलं म्हणतस आदरणीय सूर्यवंशी सर धन्यवाद पोऱ्या नवरा पोऱ्या नवरा ओवन मोरे एकदम चर चर वांग कापत रास, भलती तोरामा राहास मोरे मात्र ती उज्जी गरीब गाय राहस भाऊसवन तिले आपण पत्नी म्हणतोस तिले खटल म्हणतोस मरोजी पाटील साहेब जय खानदेश कुठे भी, मोरे मोरे आपलंच घोडध आमट कोठे कोठेबी मोरे मोरे आपलंच घोडं रास नाक तोंडमा पाणी जावा पाहूत तोंडन दोन ते आपटत राहास भाऊसन तिले तिले पत्नी म्हणतोस तिथले खटलं म्हणतोस घरना सल्ला तिले बलता कडू लागस घरना सल्ला तिले बलता कडू लागस बाहेरना गोड बोली, -बोली फसाडी जातस बासवंतीले पत्नी म्हणतोस तिथले खटलं म्हणतोस आणि या खटल्याबद्दल बरंच आपले लिखताही पण मी आटेच आवरतीलेस नाही तर म्हणा बहिणी ज्या होतीन त्या माले पाय चप्पल काढतील वाहून काढतीन तिथून कानमा म्हणून मी थोडंसं आवडतं लिहिलं बडा खांदेशी बिनभोसवन कविता बिनतेलना कुडा राहस फाटी नात नातासले कविता बिवतच राहस कविता नित्य झिरांगत आसल पाणी राह अशा या कविता जीवन घड्या राही समाज घड्या राहिनात या खानदेशना आचार विचार मोरे सरकी राहिनात आणि मौरली कविताकडे मी वयस मी खानसर धनबद्दल बोलणार होतो आदरणीय रमेशजी बोरसे सर यासनं मी स्वागत करस कारण प्राध्यापक रमेशजी बोरसे सर या आम्हाला गुरुस येतस त्यासनी मनावर खूप उपकार करायच येतस लाया पुस्तक ज्यावेळेस छापायनं त्यावेळेस त्यासनं छत्रछाय येतील ते पुस्तकं पुढे प्रकाशित व्हायणं धन्यवाद प्राध्यापक रमेशजी बोरसे आपासाहेब धन्यवाद तर मी सांगाना प्रयत्न करा नू गरिबी काय रास गरीबी काय रास यांना चटका माणूसले बटत रास घरले बटत रास समाजले बटत रास तटला बट्टा समाजले बटत रास एक दाखलची कविता आपला मोरे मी मांडी नू आणि ती मांडीसनी मी सांगी राहीन कवितानं नावसे उलग्न खवे उलग्न खये टोचे बाबूईना काटा मना ललायना जीव टोचे बाबूईना काटा मना लला जीव उभा उनले पांगरी माये होपलाय काव पुरुषोत्तम सूर्यवंशी नमस्कार आमचे भाचे आणि त्यांनी माझ्यासाठी आज या लिंकवरती बराच प्रसार केलेला आहे अशा या पुरुषोत्तम सूर्यंशीसाठी मी बनथीन आधी त्याचं स्वागत करस आम्हाला विकी दादा नोचे बाबुईना काढा मना ललाय ना जेव उभा उनले पांगरी माये उपलाय काव कोला वावर ना धुरा कोला वावर ना धुरा टाका आणि डाव उडे नादारीना खोपा बांधे आवा या देव कुटार मोंडा उडे वर वरे उडे गाव मन उलग न खये वाये जख मनी गाव वाये जखमनी गाव माऊसवन या कवितेसमयम आपलं खानदेशी कविता सरकी राहणार त्याचा विचार मौरे जाई राहणार आदरणीय मोहनदादा धन्यवाद आदरणीय विजाताई आपलं मी म्हणतेन धन्यवाद मानस तुम्ही माले बऱ्याच ठिकाणी मौरे सरका राहणार आणि या पांटावरती लयान असतं तुम्हाला प्रयत्न होता गावनी जिंदगी आई पट्टी काटाकुटासवर चालू राहस काटा टोचात राहतस जखम वाहत राहस दिन उगत राहस मावयत राहस जिंदगी मौरे सरकत राहस आणि या कवितामध्ये मी तुम्हाला माना पैत्र करा प्रयत्न करा होता गनज कविता राजमाले जलमली येत राहतीस गरीबनी झोपडी तिले दिखत नाही झोपडीनं दुःख तिले दिखत नाही झोपडीने बी इच्छा राजमाले जावानी नाही राह आदरणीय प्राध्यापक रमेश बोरसे सर धन्यवाद आदरणीय बोरसे अशोकजी शिंदे सर आपला हार्दिक स्वागत आहे तुम्ही आमना गुरु शेतस झोपडीनं दुःख तिले दिखत नाही आणि झोपडी राजमाले जावानी इच्छा राहत नाही सुख दुःख मोजानं काही तराजू तिना पान राहत नाही अशी कविता ही मौर्य सरकी राहि पुढ़े मी आपला मौर्य एक नवीन कविता आपल्यासमोर आपल्या मोरे मांडी राहिनो माननीय योगेचे पाटील साहेब धन्यवाद आदरणीय सदाशिव सुर्यवंशी सर धन्यवाद धन्यवाद बटा भाऊ बाव, भाऊ बनिस्वन हेर पाणी भरानी आहे कनगी रास अमृतनी जिथे जाती पेटी रास स्वतः उपसी उपसी ती तीस बाघडत राहस ती हेर पहिले चुना दगडशी बांधील होई सिमेंट दगडनी बांधील वय कवय कच्ची कनगीबीर वय हा ते हेर खनानं सोपं राहिलं नाही हा ही कविता मला वाटतं कविता नाही आहे पण मी फक्त मना मन न हृदय आपल्या मोरे मांडी राहीन हाव कविताना सार नाहीसे परंतु हेर काय रास हेरनं कायच काय रास ते आपल्या मोरे माने राहन काही लोके आडाओबा बार करी करी आते येर कंदी राहिनात हेर आई अमृत देत रास अमृत म्हणजे पाणी आणि आपले पाणी पाजीबाजी हेर स्वतः कोल नाडग जास उंडायमा पाणी राहत नाही अशी हेर आपली जीवनदायनी रास आणि त्यामानी पाणी आई अमृत रास अशी या कविता आपल्या मोरे मांडी राही भाऊ हेर खंदाना आते एवढ सोप नाही सुरुंग बार दगडे फोडा सोप नाही जीरा मोक्या चोक्या वावाले पाणी नाही हेर पक्की बांधा सोप नाही एरी लागी जातीस ठाकले। पिकेसले पाणी देवान आते सोप नाही सुना दगडे रची हेरी बांधील वतीन कॉन्क्रिट वती कंगणी बांधन आते सोप नाही वडप आर्दळ वडप आर्दळ वरदड चाक आक आते मांगे गये आते नाडा बांधी मोठ वळान सोपं नही ताई न कुंड बैल दाव, ताई कुंड बैल दाव दिखत नही झुई जुई पानी वाय मनान सोपं नही ताई कुंड बैल दाव दिखत नाही झुई झुई पाणी वाय मनान सोप नाही कोल्हांना कुणबी नाये गावे गाव जास्त वावर कोल्हा रास अशा ठिकाणी त्या कुणबीना बिचारा जीव कलता ते रास जास्त हिरवय रास जास्त पाठ राहतस त्यासनी येर जिती रास त्या मस्तीमा राहतस त्या गावना राजा राहतस पण कोल्हानवालाचा हाल राहतस तरी बी हे थोडं थोडं चोरी चोरी मसाळा गाय जशा दूध चोरी देतीस तशा एरीबी पाणी चोरी चोरी आपले देत राहतीस आणि आपलं जीवन साकार करीत राहतीस कोलांना कुणबी हि नाही गावे गाव कोल्ली माटी सांगे रावान सोप नाही मुकेजी पाटील नमस्कार सांडी उंडी मौरे जावा निरीत नाही सांडी उंडी मौरे जावा नेरीत नाही कोल्हाल मावी दुःख गाया न सोप नाही आदरणीय सुनीताई पाटील साहेब धन्यवाद हे रखदा न कुणबी कवय दौळी जास हे रखंद मा कुणबी कवय दौळी जास हाप्ता हाप्ता पैसा फेडा न सोप नाही हाप्ता हाप्ता पैसा फेडानं सोप नही गंजी फराक ना घाम बट्टा हेर पिझास गंजी फराक ना घाम बटा हेर पिझास नीये आबायदकी जगानं सोपं नही ये आबाद की जगानं सोपं नही आबा आहेर आपलं स्वागत सेता जसं तुम्ही येरना मी सांग पाणी जिरावई येरमा उतत राहस उपसी उपसी आपले तीस भागडत राहस येर जिथे जागती आपले अमृतनी खोल खोल कणगी रहास बाटली राहस माणूस उडी उडी पाणी काढत राहस ज्यांना वावरमा हेर राहस गावमा मात्र त्यांना जोर राहस कविताने बी मनमा रुजी राहणं कविता रुजी राहणं कोम होई सबध होई साहित्यानं या पांटावर कविता उगी राहिनी या कविता मोरे सरकी राहिणी खानदेशना या लालसना ती कवती करी राही आणि सुख दुखन रंजन कविता करी बट्टा भट्टा आयरेंड घनगत बट्टासले आपली माय जोडे रास तिने ममता मायना पसारा मा आपण हरके जातस माळी कितला मोठा सोबत कितला मनना जोडे ना हो सोबत माय जन्म देत राहस वाडे लावत राहस मनीसनी ती मायसे तिना उपकार आपण सात जलंबी पिटावतनी एवढा मोठा तिने उपकारातस मनी धुरपता माय ना तिथलाच उपकार मनावर शेतस मनी माय पंच्याण्णव से अजून बी से, स्वतः बट्ट स्वतः करस त्या मायनी वाडे लावं आणि आठे पुन्हापर्यंत माले मोरे पोहचाळ आठे अडतीस वरिस वेगळ्या पण त्या मायना सावलीवर मी अजून जगीर आणून तिना उपकार कधी इसरावणी ज्या मायने वाडे लावं त्या मायले इसरावणी ज्या आयराणी मायने मला इथपर्यंत औसाळ त्या आयराणी मायनावी मी कधीच इसरावी आणि खांदेशी भाऊ बन तुमले बी बठाशी अभिमान पाहिजे खानदेशी मायना हा आयरण्या झेंडा आपण मवरे लई फिरूत झेंडा